नमस्कार, माझ्या सर्व मित्रांनो, पर्टिक्युलरली खेड्या पाड्यातील भावाभावांनो, मायबापांनो, बऱ्याच वेळा खांबाला वायर बांधून त्याच्यावर अशा प्रकारे कपडे वाळू घालतात आणि मग त्या खांबात करत उतरला का तानात करत उतरला तर मग वीज अपघात होतो कपडे टाकताना आणि काढताना. असे अनेक वीज अपघात झाले आहेत, पाहिले आहेत. बरं, कोणत्या वायरवर कपडे टाकतात? कधीकधी सर्व्हिस लाईनचं क्लिअरन्स किमी असेल तर त्याच्यावरही कपडे टाकतात, किंवा एखादी लाईन बंद असेल त्याच्या तारेवरही कपडे टाकतात, किंवा मग घरामध्ये एखाद्या आधार घेऊन तिथं वायर बांधायची, दुसरं टोक खांब्याला बांधायचं, तानाला बांधायचं, त्यावर कपडे टाकायचे. आणि तानात किंवा खांब्यात अचानक करंट उतरला तर हे जे कपडे ज्या वायरवर बांधलेले असतात, टाकलेले असतात, त्यात करंट उतरून कपडे टाकताना काढताना अनेक वीज अपघात झालेले मी पाहिले आहेत. म्हणून कृपया सरकारच्या काय सूचना आहेत, विजेच्या तारावर कपडे वाळत घालू नका. हा प्रकार खेड्या पाड्यात आणि मला वाटतं झोपडपट्टी वगैरे इकडे फार चालतो आणि या लोकांपर्यंत हे सगळं पोचवणं कठीण जाते. म्हणून माझी जे काही लोकल अथॉरिटी असतील, जसे ग्रामसेवक, तलाठी, सरपंच किंवा शहरामध्ये वार्ड मेंबर, यांनी हे कार्य केलं तर बरेचसे वीज अपघात वाचतील. या साध्या टिप्स आहेत. ए स्मॉल थिंग्स मॅटर्स मच. साधी गोष्ट पण जीव घेते. का? कारण ही जी अज्ञानी मंडळी आहेत, यांना एवढं ज्ञान नसतं आणि वीज अपघात काही रोज होत नाही. अनेक वेळा कपडे वाळू घालून काही होत नाही, लोकांना वाटतं काही होत नाही आणि एखाद दिवशी मग ते दणका भेटतो. आणि तसंही कायदेशीर बाळू म्हटलं तर खांबाला किंवा तानाला ॲज पर CEA रेग्युलेशन 2010 रेग्युलेशन नंबर 19-3, कुणाला ऑथराइज माणसाशिवाय खांबाला कुणालाही तानाला कुणाला हात लावता येत नाही. पण लक्षात कोण घेतो? अहो मंडळी, कोणाला बोललं तर एकदम मिरच्या झोंबतात. तसंही संत शिरोमणी तुकाराम महाराजांनी विठ्ठलाकडे गारहाणं मांडलंच, हे विठ्ठला देवा, लोकांच्या चुका काढल्या तर ते आमच्यावर संतापतात, पण मी त्यांच्या भल्यासाठी बोलतो हे त्यांना समजत नाही का? जेव्हा एवढे मोठे संत विठ्ठलाकडे हे गारहाणं मांडतात तर आमच्या पांबराची काय कथा? असो मंडळींनी कृपया विजेचा वापर सुरक्षित करा, सुरक्षित राहा. अकालीच या भूतळाचा निरोप घेऊ नका. नियम पाळा, यमाला टाळा. थँक्यू. मायशेल रामदास खंडागळे, रिटायर चीफ एसी अँड नॅशनल सेफ्टी कौन्सिल मेंबर. एक खेड्यातला वेळा माणूस. काइंडली सबस्क्राईब टू माय यूट्यूब चॅनल, व्हॉट्सअप सेफ्टी रिलेटेड व्हिडिओज. वाचवा या अज्ञानी जीवांना वाचवा. थँक्यू. काइंडली सबस्क्राईब टू माय यूट्यूब चॅनल.